माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्र, आता आपण कर्नाटकच्या मुडीबेदरीतून उडुपीला जाताना जे वाटेत होसानाडू क्वाडाटका नावाचं जे सुंदर गोल्डन टेम्पल आहे मंदिर, तिथलं आपण आता तिथं जाऊन पाहूया. अतिशय सुंदर रमणीय परिसर. हे बाजूला इकडं सुपारीचे नारळाचे झाडं, आतमध्ये हा तलाव छोटासा, आणि हा अतिशय सुंदर असा प्रवेश मंदिरामध्ये. रस्त्यात अशा वेगवेगळ्या तर हा अतिशय सुंदर असा प्रवेश मंदिरामध्ये वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आणि त्यांचं हे असं सुंदर बनवलेल्या मूर्ती. आणि हे समोर दिसतं आहे ते गोल्डन टेम्पल, साधारण 300-400 मीटरवर आहे. तर आपण इकडं असं संपूर्ण गार्डन, हे इथले साधू, त्यांचं नाव काही ते कळेना सगळं कन्नडमधून लिहिलेलं असल्यामुळं, पण मूर्ती आहेत. आणि ही बघा बजरंग बलीची मूर्ती किती भव्य आहे, बापरे. म्हणजे वर बघायला गेलं तर असं डोक्यावरची टोपी पडेल इतकं उंच आणि भव्य बनवलेलं हे शिल्प. संजीवनी हनुमान स्टेच्यू 61 फूट उंच आहे, 61 फूट. तर आणि विशेष म्हणजे हे तर सगळं झालंच, पण जिवंत हत्ती आपल्याला जातीवरचे हा दिसत असेल. जिवंत हत्ती हे बघा. जिवंत हत्ती आपण बाहेर जातीवरच हे काढू. तर हे अन्नपूर्ण पूर्णेश्वरीचं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर असा एंट्रन्स. तुम्ही हत्ती पाहिला असेल, बजरंग बलींची 61 फुटाची भव्य दिव्य मूर्ती पाहिली असेल. आणि हे समोरचे गोल्डन कलरमध्ये अन्नपूर्णेश्वरी देवीचं मंदिर आहे. अतिशय रमणीय आणि सुंदर असा परिसर. तुम्हाला इकडं समोर राधाकृष्णाची मूर्ती दिसत असेल, मन प्रसन्न होतं. दक्षिण भारताचं एक वैशिष्ट्य आहे की इथं भव्यदिव्यपणा फार असतो, भव्यदिव्यपणा. हौशी लोक. हे बघा राधाकृष्ण, वेगवेगळ्या मूर्ती स्टॅच्यू ठेवलेले. इथं स्टॉल कोणाला काही खरेदी करायची असेल, प्रसाद वगैरे असेल किंवा आणखी काय असेल. बघा किती सुंदर मंदिर आहे, किती सुंदर काम आहे कोरीव. अन्नपूर्णेश्वरीचं मंदिर तर आहेच, पण अय्यप्पा स्वामीची समाधी पण इथं आहे. तुम्ही मंदिराचं हे कलाकुसर बघा. मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक कॉलममध्ये वेगवेगळी मूर्ती, वेगवेगळे प्रसंग. तर असं हे भव्य आणि दिव्य गोल्डन सोनेरी रंगातलं हे सुंदर मंदिर आपण आता आत प्रवेश करत आहोत. तर आपण हे अन्नपूर्णेश्वरी देवीचं, तर आपण आता हे अन्नपूर्णेश्वरी देवीच्या मंदिराच्या मुख्य सभा मंडपात आलेलो आहोत. तुम्हाला दिसत असेल किती रमणीय मूर्ती आम्ही झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर कसं जात असतात साधारण ते मी तुम्हाला आता दाखवतो आहे. हे मध्ये यज्ञ चालू आहेत, वेगवेगळ्या भक्तांचे काही नवस असते. आता इथे यज्ञ चालू आहे, तुम्हाला आवाज येत असतील पंडितजींचे. त्या लोकांनी ठेवलेला हा यज्ञ. हे सगळे प्रकार चालूच असतात धार्मिक विधी, कुणाचे नवस असतील,
कुणाचं काही असेल नोटा तर असं हे अत्यंत भव्य आणि दिव्य मंदिर कितीतरी असे प्रसंग चितारलेले मला आशा आहे की अन्नपूर्णेश्वरीचं अतिशय प्रसन्न असं मंदिर आपल्याला नक्कीच आवडलं असेल. कधी इकडं आलात मंगलोर मोडवेदरीकडं तर या मंदिराला अवश्य भेट द्या. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. याच आशेसह आपला निरोप घेतो.